नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 9th स्टँडर्ड सायन्सचा क्वेश्चन पेपर. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. फ्रेंड्स, आता आपण जो क्वेश्चन पेपर पाहणार आहोत तो सायन्सचा क्वेश्चन पेपर 10 मार्क्सचा आहे आणि तो फक्त 14 आणि 16th या दोनच चॅप्टरवरती आधारलेला आहे. 14th चॅप्टर आहे सबस्टन्सेस इन कॉमन यूज आणि 16th चॅप्टर आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन. ओके, तर या दोघांवर आधारितच हा क्वेश्चन पेपर आहे आणि हा जो क्वेश्चन पेपर आहे हा फक्त प्रॅक्टिससाठी आहे. ओके, सो हे जे क्वेश्चन्स आहेत हे फक्त प्रॅक्टिससाठी आहेत, हेच तुमच्या एक्झाममध्ये वगैरे येतील असं काही नाही आहे. तर या ठिकाणी जो प्रश्न पहिला आहे तो आहे फिल इन द ब्लँक्स 2 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी मी एक 16th लेसनमधली फिल इन द ब्लँक्स आणि एक 14th लेसनमधली फिल इन द ब्लँक घेतलेली आहे. तर या ठिकाणी जी फर्स्ट फिल इन द ब्लँक आहे तर ती आहे The component which is in the nuclei of cells and carries the hereditary characteristics is called dash. So या ठिकाणी तुम्ही आन्सर शोधून लिहू शकता. त्याच्यानंतर किंवा मी याच्यावर आधारित आन्सर्सवरती एक आधारित व्हिडिओ बनवेन. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ओके, कमेंट्स आल्या तर मग मी तो व्हिडिओ बनवेन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द केमिकल नेम ऑफ बेकिंग सोडा इज डॅश. बेकिंग सोडाचा केमिकल नेम तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नातील बी आहे, मॅच द कॉलम्स 2 मार्क्ससाठी आहे. तर या ठिकाणी ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्याचबरोबर त्या ऑर्गॅनिझममधले असले नंबर ऑफ क्रोमोझम्स आहेत, तर ते आपल्याला मॅच करायचं आहे. क्रॅबमध्ये किती आहेत ते घ्यायचं आहे. जसं की ह्युमनमध्ये 46 असतात, त्याचप्रमाणे क्रॅबमध्ये किती आहेत, पोटॅटोमध्ये किती आहेत, मेजमध्ये किती आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 बी आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 1 सी. तर या क्वेश्चन नंबरमध्ये राईट द केमिकल फॉर्म्युला. केमिकल फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे कॉमन सॉल्ट त्याचबरोबर बेकिंग सोडाचा. 1 मार्क्ससाठी आहे, म्हणजे या ठिकाणी कॉमन सॉल्टच्या केमिकल फॉर्म्युलेला हाफ मार्क आणि बेकिंग सोडाच्या केमिकल फॉर्म्युलेला हाफ मार्क आहे. ओके, त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2, दॅट इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. 4 मार्क्ससाठी आहे, 2 क्वेश्चन्स आहेत म्हणजे इज क्वेश्चनसाठी 2 मार्क्स आहेत. तर या ठिकाणी फर्स्ट आहे राईट व्हॉट इज मीन्ट बाय क्रोमोझोम अँड एक्सप्लेन इट्स टाईप. आपल्याला या ठिकाणी क्रोमोझोम म्हणजे काय ते देखील लिहायचं आहे आणि त्याचे जे टाईप्स आहेत तर ते देखील एक्सप्लेन करायचे आहेत. मग ते क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं असतं, ते काय फंक्शन करतं, त्याचबरोबर एक्सप्लेन इट्स टाईपमध्ये त्याचे जे 2 टाईप्स पडतात, एक असतात ते म्हणजे पोझिशन आणि सेंट्रोमेअर आणि शेपच्या आधारावर, आणि त्याचबरोबर दुसरे असतात ते म्हणजे स्ट्रक्चर आणि फंक्शनच्या आधारावर. ओके, तर अशा प्रकारे एकूण 8 टाईप्स आहेत. तर ते 8 टाईप्स तुम्हाला नेम लिहून एक्सप्लेन करायचे आहेत. त्याचबरोबर क्रोमोझोम म्हणजे काय ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. मग त्याचं डायग्राम काढू शकता तुम्ही. ओके, त्याचबरोबर नेक्स्ट आहे राईट द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ आर्टिफिशियल फूड कलर्स. आर्टिफिशियल फूड कलर्सचे जे हार्मफुल इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आर्टिफिशियल फूड कलर्समध्ये पिकल किंवा ज्यामध्ये वापरले जाणारे कलर्स, त्याचबरोबर टेट्राझाइन असेल किंवा सनसेट येलो कलर असेल, तर या कलर्समुळे काय आपल्या शरीरावरती हार्मफुल इफेक्ट्स होतात ते आपल्याला लिहायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. ओके, सो फ्रेंड्स, अशा प्रकारे हा क्वेश्चन पेपर आहे. आय होप तुम्हाला तो समजला असेल आणि आन्सर्स अतिशय इझी आहेत. याच्यावर आधारित आन्सर शीट जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. ओके, सो फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा पेपर फक्त प्रॅक्टिससाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर त्याचबरोबर कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.